भाज्या आणि पिझ्झा बर्गर. खूप वर्षांपूर्वी एका शहरात एक कुटुंब राहायचे. या कुटुंबात आजी आजोबांसोबत आई वडील आणि 8 वर्षांचा हिमांशु आणि 7 वर्षांची हिमानी पण राहायचे. दोघांना पण बाहेरचं खायला खूप आवडायचं, म्हणूनच ते पिझ्झा आणि बर्गर अगदी आनंदाने खायचे, पण हिरव्या भाज्या आणि फळं खायला नेहमीच नकार द्यायचे. नाही, आम्हाला फळं आणि भाज्या अजिबात आवडत नाही, आम्हाला फक्त पिझ्झा आणि बर्गर आवडतो. पण मुलांनो, जर तुम्ही फळं आणि भाज्या नाही खाल्ल्यात तर तुमचे डोळे कमजोर होतील आणि तुम्हाला या लहान वयातच चष्मा घालावा लागेल. पण ते कधीच आपल्या आईचं बोलणं ऐकत नव्हते. नाही, आम्हाला फळं आणि भाज्या आवडत नाहीत. एक दिवस आईने त्या दोघांना प्रेमाने समजावलं. हिरव्या भाज्या आणि फळं खाल्ल्याने आपले डोळे चांगले राहतात आणि जर तुमचे डोळे खराब झाले तर तुम्हाला चष्मा घालावा लागेल. आईने प्रेमाने समजावल्यावर हेमानीला आईचं बोलणं कळलं. ठीक आहे मम्मी, मी आजपासून रोज हिरव्या भाज्या आणि फळं खाईन. पण हिमांशूने आईचं बोलणं मान्य केलं नाही. नाही आई, मला पिझ्झा बर्गरच आवडतं, त्यामुळे मी तेच खाणार. आता आईने हिमांशूला समजावणं बंद केलं. असेच काही दिवस निघून गेलेत. हिमानी रोज हिरव्या भाज्या आणि फळं खायला लागली आणि हिमांशू पूर्वीसारखाच पिझ्झा आणि बर्गरच खात राहिला. एके दिवशी शाळेत हिमांशूच्या टीचरने त्याला म्हटलं, हिमांशू, ब्लॅकबोर्डवर लिहिलेल्या प्रश्नाचं उत्तर दे. पण जेव्हा हिमांशूने बोर्डकडे बघितलं तेव्हा त्याला सगळं धूसर धूसर दिसत होतं. त्याने डोळे चोळून पुन्हा एकदा बघितलं, पण तरी सुद्धा सगळं धूसरच दिसत होतं. हिमांशूने उत्तर न दिल्यामुळे त्याची टीचर त्याला रागात म्हणाली, हिमांशू, तुला इतक्या सोप्या प्रश्नाचं उत्तर सुद्धा येत नाही. थांब, मी आत्ता तुझ्या आईवडिलांना शाळेत बोलावते. असं म्हणून टीचर क्लासरूमच्या बाहेर गेली. काही वेळानंतर टीचरने फोन केल्यानंतर हिमांशूचे आई वडील शाळेत आले. मी हिमांशूला मॅथ्सचा अगदी सोपा प्रश्न विचारला, पण हिमांशूला हे सुद्धा माहीत नाही की 2 अधिक 2 किती होतात. हे काय हिमांशू, तुला एवढ्या सोप्या प्रश्नाचं उत्तर येत नाहीये. असं वाटतंय तू आजकाल नीट अभ्यासच करत नाहीयेस. मला माहितीये 2 अधिक 2 4 होतात. मग तू टीचरला आन्सर का नाही सांगितलंस? त्यामुळे की मला बोर्डवर लिहिलेला प्रश्न दिसलाच नाही. मी तुला सांगितलं होतं ना हिरव्या भाज्या आणि फळं खायला कर म्हणून, बघितलंस डोळे खराब झाले ना. हिमानी सारखं तूही माझं ऐकलं असतंस तर तुझेही डोळे खराब झाले नसते. सॉरी आई, आजपासून मी रोज हिरव्या भाज्या आणि फळं खाईन. हिमांशूला असं रडताना पाहून आईला कळलं की हिमांशूला आपल्या चुकीची जाणीव झाली आहे. आईने हिमांशूला शांत करत म्हणाली, ठीक आहे हिमांशू, जे झालं ते झालं, पण जर तू रोज हिरव्या भाज्या आणि फळं खाशील तर कदाचित तुझे डोळे पुन्हा चांगले होतील. तोपर्यंत चल मी तुला चष्मा घेऊन देतो. आई वडिलांनी असं म्हटल्यावर हिमांशूने रडणं थांबवलं आणि बाबांनी हिमांशू करता चष्मा बनवला. अशा प्रकारे हिरव्या भाज्या आणि फळं खाल्ल्यामुळे हिमानीचे डोळे चांगले राहिले आणि हिरव्या भाज्या न खाल्ल्यामुळे हिमांशूला चष्मा लावावा लागला.